बोला. माझं नाव अरुणानंद केतकर. बर मला एक महिन्यापूर्वी मुतखड्याचा त्रास झाला होता. बर तर मी आधी औषध म्हणजे ॲडमिट झाले होते 2 दिवस, पण मला काही त्याचं गुण आलं नाही. पण आम्हाला इथे कळलं की आयुर्वेदिक औषध घेऊन बरा होतो हा, म्हणून आपट्याचं औषध डॉक्टर विलास शिंदे यांनी मला सांगितलं. आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते, आम्ही बारीक सारीक गोष्टीसाठी तिथे नेहमी जातो, आम्हाला गुण येतो त्यांचा. तर म्हटलं त्यानं विचारलं मी, तर त्याने मला व्हिडिओ पाठवला. तो व्हिडिओ असा की आपट्याची 4-5 पानं घ्यायची आणि ती 2 कप पाण्यात उकळवायची, पानं पिंजोळी करून घ्यायची आणि त्याच्यात थोडीशी आटलं पाणी की साखर टाकायची आणि ते पाणी 3 दिवस किंवा 7 दिवस घ्यायचं. ते मी 3 दिवसाच्याऐवजी 7 दिवस घेतलं. मला कधी तो मुतखडा पडला मला काही समजलं, पोट दुखलंच नाही, हा पोट नंतर दुखलं नाही, मळमळलं नाही, काही नाही. घरगुती उपाय मला चांगला मिळाला. ऑपरेशन करा हे करण्यापेक्षा किती मोठा खडा होता सांगितलेला का डॉक्टर? 2.25 होता. बरं, छोटा होता खडा. छोटा होता पण त्रास खूप देत होता. हा, सोनोग्राफी केल्यामुळे पण खूप दिवस त्रास दे, मला चैनच पडे नाही अजिबात. मळमळ होत होत, हा मळमळ व्हायचं आणि दुखायचं खुटखुट 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 दुखायचं. त्यामुळे मी मला बेचैनी होती सगळी, बेचैनी. आता आता काय महिन्याभरात काय त्रास झाला का? नाही आता नाही, मुतखडा पडला असता त्रास क्लिअर झाली आता. त्या कारणाने हा उपचार कुणाला जर झाला तर ऑपरेशन करण्यापेक्षा हा उपाय हरकत नाही. साधा सोपा, हा साधा सोपा उपाय आहे. 3 दिवसांनी पण पडतो म्हणतात, पण माझा 7 दिवसांनी पडला. बरोबर, काय अडचण नाही. ओके, धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल.